स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी स्वच्छतेची या अभियानात चामोर्शी नगरपंचायत गडचिरोली सहभागी झाली असून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की ओला सुका व घरगुती घातक कचरा वेगवेगळा करून घंटागाडी चालकांना द्यावे, तसेच कुठेही कचरा उघड्यावर टाकू नये, अन्यथा नगरपंचायत प्रशासन तर्फे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र शोध मोहीम आयोजित करण्यात आलेली असून सदर मोहिमेअंतर्गत अवैध अग्निशस्त्रांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. या मोहिमेच्या चालता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या अग्निशस्त्रांचा शोध पथकानं अहमदनगर औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाट येथील बंद अवस्थेत असलेल्या लेमन ट्री हॉटेलसमोर बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगून एक इसम थांबला आहे. या संदर्भात क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करिता रवाना झाले व बंद अवस्थेत असलेल्या लेमन ट्री हॉटेल येथे जाऊन त्यांनी सापळा रचून सागर महेंद्र त्रिभुवन वय वर्ष 20 वर राहणार वडगाव कोल्हाटी जिल्हा औरंगाबाद या ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून बेकायदेशीररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहफौजदार नानेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली साठे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.